संपूर्ण महाराष्ट्राला परिचित असलेले विकास पुरुष म्हणून ज्यांचा उल्लेख हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होतो असे डॉक्टर सुनील देशमुख यांच्या भाजपाच्या कार्यालयावरती आता आपण आलेलो आहोत. विदर्भ न्यूजची चमू पोचलेली आहे भाजपाच्या या कार्यालयावरती आणि आपण बघतो आहोत की भाजपाचं हे जे कार्यालय आहे, भाजपा शिवसेना रिपाई रासप शिवसंग्राम रयत क्रांती महायुतीचे उमेदवाराचं बोर्ड आपल्याला दिसतंय. डॉक्टर सुनील देशमुख यांचं हे मुख्य प्रचार कार्यालय आहे. अमरावती येथील इरविन चौकामध्ये हे प्रचार कार्यालय स्थित आहे आणि इथे भेटणार आहोत आपण. इथे वेगवेगळे कार्यकर्ते आपल्याला आतमध्ये दिसत आहेत आणि या कार्यकर्त्यांशी आपण दिलखुलास संवाद साधणार आहोत. डॉक्टर सुनील देशमुखांनी गेल्या अनेक वर्षात केलेली कार्य आणि त्या कार्यातून आज अमरावतीकर विधानसभा ज्यावेळी 2019 निवडणुकीला विधानसभेला सामोरं जात आहेत, अशा सामोरं जात असलेल्या विधानसभेमध्ये या महायुतीला जो मतदार मतरूपी आशीर्वाद देणार आहे तो कुठल्या प्रकारचा देणार आहेत आणि त्याच्यासाठी त्यांनी कुठल्या कुठल्या प्रकारची तयारी केलेली आहेत. सर्वप्रथम अमरावतीमध्ये असलेले भाजपा या राष्ट्रीय पक्षाचे जे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता आहेत शिवराय कुळकर्णी ज्येष्ठ पत्रकार यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. या संवादाच्या नंतर इथे असलेले जे अनेक कार्यकर्ते आपल्याला दिसत आहेत या कार्यकर्त्यांशी सुद्धा आपण मनमोकळा संवाद साधणार आहोत आणि त्यानंतर डॉक्टर देशमुखांनी केलेलं कार्य विकास पुरुष म्हणून त्यांची जी ओळख इथे दिसते आपल्याला ती कशा प्रकारची आहे आणि याच्या मागे त्यांनी केलेली मेहनत गेल्या 10 वर्षाचा 15 वर्षाचा त्यांचा राजकारणाचा असलेला दांडगा अनुभव हे सर्व पाहत पाहत आपण पुढे जाऊया. या माझ्या मागे अमरावती शहराचं एक व्यासंगी व्यक्तिमत्व असलेले आणि भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीचे प्रवक्ते तसेच ज्येष्ठ पत्रकार शिवराय कुळकर्णी आता आपल्यासोबत आहेत. आपण त्यांचं विदर्भ न्यूजच्या या निवडणूक रणसंग्राम 2019 या कार्यक्रमामध्ये आपण आपलं स्वागत करतो. सर्वप्रथम सद्यस्थितीमध्ये आपण महाराष्ट्राचे प्रदेश प्रवक्ते आहात. भारतीय जनता पक्षाची आणि शिवसेनेची जी आपली जी महायुतीची ही निवडणूक आपण 2019 लढवीत आहात यामध्ये एकंदरीत युतीचं महायुतीचं वातावरण महाराष्ट्र क्षेत्रावरती कसं आहे? नाही, अजिबात शंकेला जागा नाही. ज्या राज्यामध्ये आमचे जे प्रबळ विरोधक आहेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस त्यांना सर्व मतदारसंघामध्ये आघाडी केल्यानंतरही उमेदवार मिळाले नाही इतकी दयनीय अवस्था त्यांची आहे. आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अगदी मागच्या वेळेसपेक्षाही नेत्रदीपक यश संपादन करून भारतीय जनता पार्टी शिवसेना रासप शिवसंग्राम आणि रयत क्रांती दल अशी जी आमची महायुती झालेली आहे ही महायुती फार मोठ्या मताधिक्याने विजयी होईल आणि पुन्हा एकदा महाराष्ट्राचा कौल आहे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना आणि देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये बिलकुल निश्चिंतपणे सरकार स्थापन होईल याचा विश्वास आम्हाला आहे. नेमकं असं काय कारण होते की 2014 निवडणुकांमध्ये 2009 ज्या निवडणुका झाल्या होत्या त्यामध्ये आपण शिवसेनेच्या सोबत होतात आणि 2014 निवडणुकामध्ये परत आपण वेगवेगळे लढला होतात. परत 2019 निवडणुकामध्ये 2 दिवसापर्यंत अशी परिस्थिती निर्माण होती की आपण आहात की नाहीत, जी नैसर्गिक युती आहे तीसुद्धा होते की नाही होत, अशी वेळेपर्यंत अशी पंचायत का होते? नाही, युती जेव्हा असते असं आहे की लोकसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान आम्ही मागच्या वेळी युती केली होती याहीवेळी आमची युती होती आणि लोकसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान फार चर्चा न करता तात्काळ युती झाली. कारण की माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची पण भावना होती की देशामध्ये मोदीजींचं सरकार आलं पाहिजे, स्थिर सरकार असलं पाहिजे आणि देशहिताला प्राधान्य असलेलं सरकार असलं पाहिजे आणि म्हणून ती तात्काळ युती झाली. राज्यातली युती देखील होणार हे त्याचवेळी दोन्हीही नेत्यांनी निश्चित केलेलं होतं. आता असं असतं की याच्यामध्ये जेव्हा युती होते तेव्हा जेवढ्या जागा शिवसेनेला गेल्या तेवढ्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांवर नाही म्हटलं तरी त्यांना असं वाटतं की आपल्यावर अन्याय झालेला आहे. ज्या जागा भाजपाला गेल्या तिथल्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना वाटतं की आपल्यावर अन्याय झालेला आहे आणि म्हणून या दोन्ही ठिकाणचे कार्यकर्ते नाराज असतात, द्यायची की नाही यासाठी चढाओढ असते, ओढाताण असते. या सगळ्या याच्यावरून मार्ग काढून एक दोघांचेही सहमतीने आकडा करणं या आकड्यामध्ये वेळ लागतो. पण मला असं वाटतं की अजिबात कुठली कटुता न येऊ देता एकमेकांवर आरोप प्रत्यारोप न करता आणि विरोधकांना खेळवत ठेवत ही युती सहजपणे झाली आणि या युतीचा आधार हा लहान भाऊ कोण मोठा भाऊ कोण हा बिलकुल नाही, हा मीडियाने केलेला किंवा विरोधकांना वाटतं की असं बोलल्याने यांच्यामध्ये भांडणं लागतील
पण इतकी चांगली अंडरस्टँडिंग, इतकं चांगलं सामंजस्य या महायुतीमध्ये आहे की दोन्ही नेत्यांनी सहमतीच्या आधारावर ही युती केली. आणि या एक गोष्ट लक्षात घ्या उमेशजी, की महाराष्ट्रामध्ये भाजपचा मतदार आहे, महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचा मतदार आहे, आणि हे दोन्ही पक्ष जर एकत्र आले तर आणखी एक वर्ग असा आहे की जो महायुतीचा मतदार आहे, आणि त्या युतीच्या मतदारांना युती हवी असते, आणि ती युती झाल्यामुळे महाराष्ट्रामध्ये लोकांना ही भावना निर्माण झाली की आम्ही निश्चिंत झालो, आमचं राज्य आम्ही चांगल्या माणसांच्या हातामध्ये आता सोपवणार आहोत. आपण ज्या जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करता महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीमध्ये, त्या ठिकाणी आता आपण थोडंसं वळूया. आणि या ठिकाणी आपण जी आपला जो मतदार आहे, मतदारसंघ आहेत 8 मतदारसंघ अमरावती जिल्ह्यातले, या ठिकाणी भाजपा शिवसेना महायुतीची एकंदर परिस्थिती काय वाटते आपल्याला? नाही, मागच्या वेळी आम्ही साधारणतः 3 मतदारसंघांमध्ये पराभव पत्करला होता. एक बच्चू कडूंच्या विरोधामध्ये अचलपूरमध्ये आमचे अशोकराव दादा बनसोड खूप छान लढले होते आणि थोड्या मतांनी त्यांचा पराभव झाला होता. अरुणभाऊ अडसर दुर्दैवी होते की निसटत्या मतांनी त्यांचा पराभव झाला होता. म्हणजे 700-800 मतांनी पराभव होणं, एका पोलिंग स्टेशनच्या गडबडीत त्यांचा पराभव झाला, इतका तो दारुण तो दारुण विजय होता त्यांचा, काही फार चांगला काही विजय नव्हता. आणि दिवसामध्ये आम्ही मागे होतो. आम्ही या तिन्ही मतदारसंघांमध्ये आता युती आहे. मागच्या वेळी दिवसामध्ये आमच्या निवेदिताताई चौधरी आणि शिवसेनेचे दिनेश नाना वानखडे यांना मिळालेल्या मतांची बेरीज जर तुम्ही केली तर ती काँग्रेसच्या आघाडीच्या उमेदवारांपेक्षा कितीतरी अधिक आहे. म्हणजे तिथल्या काँग्रेसच्या आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांची बेरीज करा आणि आमची बेरीज करा, याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. त्याच्यामुळे वातावरण पंजाच्या विरोधात आहे, वातावरण घड्याळ्याच्या विरोधात आहे. धामणगावमध्ये पुन्हा युतीचे मत आहेत, सेनेचा उमेदवार मागच्या वेळी उभा होता, ती स्थिती आहे. थोड्या मतांनी गेली होती, थोड्या मतांनी आमची अचलपूर गेली होती, आता तिथे पुन्हा युती आहेच. या सगळ्या भूमिका बघता आम्ही जिल्ह्यामध्ये सर्वत्र अतिशय चांगली लढत देत आहोत आणि मला असं वाटतं की जिल्ह्यातल्या सर्व जागांवर आमची विजयाकडे वाटचाल सुरू आहे. पैतृक स्थान ज्याला आपण म्हणतो बडनेरा, हे आपलं एक जे गाव आहे, या बडनेरा मतदारसंघाची परिस्थिती आपल्याला काय वाटते? बडनेरा मतदारसंघामध्ये महायुतीच्या प्रीतीताई संजय बंड या ज्या उमेदवार आहेत, या उमेदवारी टाकली त्या दिवशीपासून दररोज आपलं मताधिक्य वाढवत आहेत. अजून 3 दिवस बाकी आहेत. या 3 दिवसामध्ये म्हणजे त्यांचा विजय तर निश्चित मी पहिल्याच दिवशी केला, त्यांचा विजय पहिल्याच दिवशी निश्चित होता, पण आता मताधिक्य वाढवण्यासाठी सगळे प्रयत्न सुरू आहेत. आणि आगामी 2-3 दिवसामध्ये पुन्हा कार्यकर्ते ज्या परिश्रमाने काम करून आले आणि ज्या पद्धतीने समाजाने प्रीतीताईंची उमेदवारी उचलून धरलेली आहे, त्या पार्श्वभूमीवर प्रीतीताईंचं मताधिक्य वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. विजय कधीचाच मिळालेला आहे. संपूर्ण महाराष्ट्राला ज्यांची ओळख, ज्यांचा परिचय एक विकास पुरुष या नावाने आहे, असे डॉक्टर सुनील देशमुख हे अमरावती विधानसभा मतदारसंघातून 5व्यांदा आपली निवडणूक लढवीत आहेत. आणि गेल्या 2014 निवडणुकीच्या तुलनेमध्ये आजची त्यांची निवडणूक कशी राहील असं आपल्याला वाटतं? बिलकुल, मला असं वाटतं की कम्फर्टेबली आमची विजयाकडे वाटचाल आहे. असं आहे की डॉक्टर सुनील देशमुख आणि विकास हे एका नाण्याच्या 2 बाजू आहे. आणि असा तसा विकास नाही की बा निधी आणला, एक इमारत बांधली, फ्लेक्सबाजी केली, पोस्टरबाजी केली, असं काम डॉक्टर सुनील देशमुख कधी करत नाही. गेल्या 20 वर्षापासून क्रमाक्रमाने या अमरावती शहराचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे याची एक दूरदृष्टी ठेवून, याचा एक नियोजन आराखडा ठेवून डॉक्टर सुनील देशमुखांनी अतिशय चांगलं काम या शहरामध्ये केलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही बघाल गावामध्ये जे काही पोस्टर्स लागलेले आहे, आमचे पोस्टर्स लागले आहेत सुनील देशमुखांचे. आम्ही पूर्ण निवडणूक विकासावर लढतो आहे, आमचा विकास हा अजेंडा आहे. माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी दिलेला निधी असेल, केंद्रीय मंत्री माननीय नितीनजी गडकरी हे दोन्ही जे विदर्भाचे सुपुत्र आहेत यांनी दिलेला निधी असेल, आणि डॉक्टर सुनील देशमुखांनी विधिमंडळामध्ये मंत्रालयामध्ये आपल्या अभ्यासपूर्ण भूमिकेतून पाठपुरावा करून सांसदीय आयुधांचा वापर करून पाठपुरावा करून जो निधी आणलेला आहे, या निधीच्या आधारावर या 5 वर्षात अमरावती शहरामध्ये जी कामं झाली या कामांच्या आधारावर आम्ही मतं मागतो आहोत. आमच्या पोस्टरवर कामांचा उल्लेख आहे आणि आमच्या विरोधकाचं पोस्टर बघा, आमच्या विरोधकाच्या पोस्टरवर कामांचा उल्लेख नाही. सोशल मीडियावर आम्ही विकासावर मत मागतो आहे आणि सोशल मीडियावर आमचे विरोधक हे अफवांवर मत मागतात. सगळा अफवांचा बाजार आहे काय, तर म्हणजे
मला दुर्दैव वाटतं की निवडणूक ही विकासाच्या मुद्द्यावर लढायला पाहिजे. आमच्या विरोधक का सांगत नाही की त्यांनी 10 वर्ष त्यांना बडनेरांनी का नाकारलं, बडनेरा विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांचा दारुण पराभव का झाला. गेल्या निवडणुकीमध्ये ते बडनेरा मतदारसंघामध्ये 3रा क्रमांकावर होते. ही त्यांची स्थिती का आली? त्याच्या मागच्या निवडणुकीत त्यांना पराभव पत्करावा लागला. ही त्यांची स्थिती का आली? 10 वर्ष बडनेरा मतदारसंघात पराभवानंतर तुम्ही आता पुन्हा दुसरा मार्ग निवडला, पदवीधर वगैरे हरकत नाही, ज्याला जी हौस आहे तितक्या निवडणुका त्यांनी लढाव्या. पण आता तुम्ही अमरावती मतदारसंघात उडी घेतली अचानक, तर या अमरावती शहरामध्ये तुम्ही काही केलेलंच नाही, तुमचं काही काम नाही, तुमचा काही संबंध नाही. अमरावती शहरातल्या एका भागाशी संबंध होता, गाडगेनगर पंचवटी भागाशी, कारण की तो मतदारसंघ पूर्वी बडनेरा मतदारसंघात होता. डिलिमिटेशन नंतर, परिसीमनानंतर तो भाग अमरावतीला जोडला गेला, तर यांनी त्या भागामध्ये कुठलंच काम केलं नाही. म्हणजे हा भाग माझ्या मतदारसंघात नाही तर त्या भागात त्यांनी काम देखील केलं नाही. काय तर डॉक्टर सुनील देशमुख कोणी एक व्यक्ती गेला होता, 15 वर्ष अमरावती होता, त्याची बदली झाली, त्याच्या बदलीचं पत्र दिलं नाही. या अफवातंत्रावर निवडणूक होत नसते. आणि दुसरं त्यांचा गैरसमज असा आहे की जेव्हा निवडणुकी विकासाच्या मुद्द्यावर होती, नितीन गडकरीजींची निवडणूक लोकसभेची ही विकासाच्या मुद्द्यावर होती, आणि नाना पटोले यांनी त्याला वेगवेगळे जातीय रंग, सामाजिक रंग, अफवांचे रंग देण्याचा प्रयत्न केला, इतकी हवा तयार केली काँग्रेसवाल्यांनी की नितीनजींना निवडणूक जड आहे, नितीनजींना निवडणूक जड आहे, नितीनजींना निवडणूक जड आहे. जेव्हा निकाल लागला तेव्हा नागपूरकरांनी फक्त विकासाला मत दिलेलं होतं. त्यामुळे आम्हाला एक विश्वास आहे की आमच्या उमेदवारांनी जे या ठिकाणी गुंतवलेलं आहे, स्वतःचं आयुष्य गुंतवलेलं आहे, विकासासाठी गुंतवलेलं आहे, कुठली लुडबुड नाही, भानगडी नाही. तर बडनेरा मतदारसंघाचा काय इतिहास होता? आमचे जे विरोधी पक्षाचे उमेदवार आहे त्यांचा बडनेरा मतदारसंघाचा इतिहास काय होता? निवडून आल्यानंतर ठीक आहे, आपण आमदार झालो, आपण विकासाचे कामं केले पाहिजे, तेवढ्यावर समाधान नाही. कृषी उत्पन्न बाजार समिती माझी, जिल्हा बँक माझं पॅनल, महिला बँक माझं पॅनल, सहकार माझं पॅनल, त्याच्यानंतर तुम्हाला काही खरेदी विक्री असेल माझंच पॅनल निवडून आलं पाहिजे, माझेच माणसं निवडून आले पाहिजे. अहो इथपर्यंत सोळा दुर्दैव हे आहे की विविध समाज घटकांमध्ये भांडणं लावून, म्हणजे माहेश्वरी समाजाचा अध्यक्ष मी म्हणेल तो झाला पाहिजे, त्याच्यानंतर गुजराती समाजाचा अध्यक्ष मी म्हणेल तो झाला पाहिजे, माळी महासंघाचा अध्यक्ष कोण करायचा, इथपासून तर गणपती मंडळांपर्यंत हे लोन पोहोचणं, आणि येणारी प्रत्येक निवडणूक आम्ही लढू, आमचे माणसं जिंकतील, हा जो ट्रेंड आहे हा ट्रेंड बडनेरकरांनी नाकारला. दुसरं भूत उभं केलं तिथे त्यांनी, यांच्यातून उदय झालेला आहे, या संस्कृतीतून उदय झालेला आहे ते. त्याच्यामुळे आता असा विषय आहे की आता ही जी बडनेराच्या राजकारणामध्ये सामान्य प्रामाणिकपणे समाजाचं काम करणाऱ्या युवकाचं राजकारण संपवणारे दोन प्रवाह, एक बडनेरातून अमरावतीत पळून आलेला आणि एक बडनेरात कायम असलेला, या निवडणुकीमध्ये मला खात्री आहे की अमरावतीची जनता आणि बडनेराची जनता हे दोन्ही अनिष्ट प्रवाह जे राजकारणातले हे संपवणार. आपण जसं आता सांगितलं की आपल्या अमरावती जिल्ह्यातल्या ज्या 8ही विधानसभा आहेत ह्या आपण काबीज करणार, मात्र काही ठिकाणी थोडीशी जेव्हा आम्ही फिरतो आहोत, आमचा कॅमेरा फिरतो आहे, तर त्या ठिकाणी आम्हाला काही ठिकाणी कॉन्ट्रावर्सी पण बघायला मिळाली. जसं धारणी आपण मेळघाट मतदारसंघाचं जर एखादं उदाहरण घेतलं तर अमित शहांच्या सभेला व्यासपीठावरती शिवसेनेचा बोर्ड, शिवसेनेचा फलक नसते, शिवसेनेच्या लोकांना तिथे निमंत्रित न करणे, हा जो प्रकार आहे हा कशामुळे घडला असावा? नाही, निवडणुकीमध्ये या गोष्टी होतात. आता परवा आमच्या इथे आमच्या बडनेरा मतदारसंघात किंवा तिवसामध्ये मी परवा गेलो होतो, तर काही सभांमध्ये ते शिवसेनेचे कार्यकर्ते बिचारे, त्यांच्याजवळ जुने शेले होते, त्यांच्याजवळ जुनंच एक बोर्ड होतं, तिथपर्यंत नवीन बोर्ड पोहोचलेलं नव्हतं, त्यांनी ते लावून टाकलं. आता बाळासाहेबांचाच फोटो लावला. असं आहे की महायुती जेव्हा आपण केली तेव्हा बाळासाहेब आम्हाला वंदन देणं ऐकत का?
नाही आता इथे अटलजींचा फोटो नाही. अजून अटलजींना, बाळासाहेब अटलजींना मानत होते, अटलजी बाळासाहेबांना मानत होते, आता अटलजींचा फोटो नाही तिथे. हा मुद्दा जर सहमतीचा भाव नसेल आणि लादलेली युती असेल तर हे मुद्दे चर्चेचे असतात. आता अनेक ठिकाणी आम्ही गेल्यानंतर तिथे कमळाचा दुपट्टा नसतो, शिवसेनेचा असतो. आम्ही घालतो बळ्यामध्ये. आम्ही आनंदराव अडसुळांच्या निवडणुकीमध्ये किंवा प्रीतेंच्या मतदारसंघामध्ये बडनेरामध्ये किंवा मी राजेशजी वानखळेंच्या मतदारसंघामध्ये प्रचाराला गेलो तर मी नाही घातलं भाजपचा कमळाचा दुपट्टा, कारण की मी तिथल्या लोकांना कन्फ्यूज का करू कमळ दाखवून. मी शिवसेनेचा दुपट्टा घातला, कारण की जर महायुती झालेली आहे, मला जर देवेंद्रजी फडणवीस, नितीनजी गडकरी, नरेंद्रजी मोदी आमचे पंतप्रधान आणि अमितजी शाह यांनी जर मला सांगितलं आहे, नड्डाजींनी मला जर सांगितलं आहे की इथे धनुष्यबाण निवडून आणायचा, इथे आपला मित्रपक्ष निवडून आणायचा आहे, तर मी तिथे कमळाचा आग्रह का धरायचा? तर असं आहे की ह्या गोष्टी टेक्निकली ह्या मीडियाच्या लक्षात येतात, विरोधक याचे इशू करतात. इशू शिवसेनेने करायला पाहिजे. इशू कोणी करायला पाहिजे? शिवसेनेने करायला पाहिजे. त्यांनी नाही केला. इशू आम्ही करायला पाहिजे भाजपनी की या कार्यक्रमात अटलजीचा मतदारसंघ फोटो का नाही म्हणून. पण असतो तो, आणि नसला तर आम्ही त्याला सांगू की अरे मित्रा पुढच्या वेळेपासून लावत जा. पण तो इशूचा विषय नाही. आज हे विषय इशूचे नाही, आणि हे विषय भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीतले कार्यकर्ते बिलकुल असा इशू करत नाहीत. त्याच्यामुळे आम्ही महायुती म्हणून सामोरं जातो आहोत. हा इशू करणारे लोक विरोधक असतात, त्यांना कुठेतरी वाटते की सेनेच्या बाबतीत असं जर खुसबट काढलं तर सेनेचे लोक अंगावर येतील, भाजपला नुकसान करतील, भाजपच्या लोकांना चिथवून दिलं तर हे सेनेच्या अंगावर जातील, सेनेचं नुकसान करतील. पण आमच्यामध्ये जबरदस्त अंडरस्टँडिंग आहे. सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की आमचे जे उमेदवार आम्हाला दिलेले आहे हे निवडून आले पाहिजे, आणि एकदाची काँग्रेस आघाडीचं नामोनिशाण किंवा काँग्रेसमुक्त अमरावती जिल्हा झाला पाहिजे असं युतीच्या कार्यकर्त्यांना मुळात वाटत आहे, युतीच्या मतदारांना वाटत आहे, आणि युतीचा मतदार रस्त्यावर आलेला आहे. त्यामुळे या भांडणांना, या कुरापतींना आणि या खुसपटांना माझ्या लेखी शून्य महत्त्व आहे. आपल्या अमरावतीचा जर विचार केला तर डॉक्टर सुनील देशमुख यांनी सर्वसामान्य जनतेचा त्यांचा असलेला दांडगा संपर्क आणि जनमानसांमध्ये त्यांची शुभ असलेली प्रतिमा ही त्यांच्या विजयास कारणीभूत ठरू शकते. मात्र काही काही ठिकाणी थोडीशी कॉन्ट्रावर्सी अशी बघायला मिळते आहे की मतदारसंघामधला फेरफटका मारत असताना अनेक लोक कुठल्या प्रकारच्या वाभाड्या उठवताना दिसत आहे, त्याबद्दल आपण काय सांगणार? आणि विरोधकांनी बोलताना थोडंसं तारतम्य बाळगलं पाहिजे, कारण डॉक्टर देशमुख हे कुठल्याही बाबतीत बोलताना आपण जर एक विचार केला तर कुठल्याही बाबतीत कॉन्ट्रावर्सिकल ते कधीच बोलत नाहीत, किंवा प्रचार करताना आपला स्वतःचा प्रचार करता, दुसऱ्यांवरती बोलत नाही. आज अशी परिस्थिती ज्यावेळी विरोधक काही कुठला आवाज उठवत आहे त्याला आपण प्रत्युत्तर कसे देणार? नाही, आम्हाला प्रत्युत्तर द्यायची गरज नाही. त्यांची स्थिती किती केवलवाणी माहिती आहे? तुम्हाला जिवंत उदाहरण सांगतो. इतकी दयनीय अवस्था आहे की सुनील भाऊ देशमुखांचा फोटो वापरला आणि सुनील भाऊ देशमुखांच्या फोटोच्या खाली लिहिलं पांढरी टोपी घातलेला, ते साधारणतः गांधी टोपी कॅप घालून 15 ऑगस्ट 26 जानेवारीला ते झेंडावंदनाला पांढरी टोपी घालतात. तर वरती सुनील भाऊंची पांढरी टोपी घातलेला फोटो लावला, त्याच्याखाली लिहिलं यंदा पंजाज आणि त्याच्याखाली पंजाजचं चिन्ह लिहिलं आणि आजूबाजूला थोडंसं मॅटर विरोधातलं लिहून टाकलं सुनील भाऊंच्या. आणि म्हणजे पंजा लोकांना ते पत्रक पाहिल्यावर किंवा सोशल मीडियाची पोस्ट पाहिल्यावर लोकांना वाटतं की सुनील भाऊ म्हणतात की बा पंजाला मत द्या किंवा सुनील भाऊंचं बोधचिन्ह पंजा आहे. म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षाच्या कमळाचे उमेदवार असताना तुम्ही पंजाची पोस्ट टाकता, म्हणजे सुनील भाऊंच्या शिवाय तुमच्या पंजालाही मतं मिळत नाही, तुम्हाला माहीत होऊन गेलेलं आहे. इतकी दयनीय अवस्था निघी झालेली आहे. म्हणजे एका वृत्तपत्राचा संपादक, लेखक म्हणून मोठं नाव असलेला, त्यांनी या पोस्ट फॉरवर्ड करायच्या. पातळी सोडली आहे ना, का बरं सोडली आहे? त्यांना माहिती आहे की या अफवातंत्राच्या आधारावर जर आपण लोकांपर्यंत पोहोचू शकलो नाही तर आपल्याला लोक नाकारणार होते, त्यांना माहिती आहे. आणि मग केवळ अफवातंत्र आहे, त्यामुळे आम्हाला वाटत नाही की अफवातंत्राला उत्तर दिलं पाहिजे. असं आहे की आम्ही घोटाळा नाही काढू शकत का? आम्ही 15 वर्षाची 20 वर्षाची कारकीर्द नाही काढू शकत का? मला सांगा, बडनेरा मतदारसंघामध्ये मोठ्या संख्येत नगरसेवक निवडून आले, पळून गेले नगरसेवक तुमच्यापासून, ते राष्ट्रवादीमध्ये कायम राहिले, तुमच्यासोबत आले नाही ते. तुमच्यासोबत जे कार्यकर्ते निघून गेले, आज ते सगळे कार्यकर्ते राणाच्या कॅम्पमध्ये आहेत बंडाऱ्यामध्ये. हे जे सगळं आहे हे सगळं सांगता येतं, पण सांगितलं नाही पाहिजे. आमची इच्छा नाही सांगण्याची, कारण की आम्हाला ही निवडणूक विकासावर लढायची आहे, विकासावर ही निवडणूक जिंकायची आहे, आणि आम्ही विकासावर जिंकणार आहोत. त्यामुळे आम्हाला विरोधकांच्या अफवातंत्राचा
आम्हाला यत्किंचितही फटका बसणार नाही. आणखीन एक गोष्ट आपण नेहमी लक्षात ठेवली पाहिजे की चौकाचौकामध्ये अफवा पसरत जे लोक असतात यांचा जमिनीवरच्या परिस्थितीशी कुठलाही संबंध नसतो असा माझा प्रत्येक निवडणुकीचा अनुभव आहे. या निवडणुकीच्या काळातसुद्धा या धामधुमीमध्ये आपण विदर्भ न्यूजला जो वेळ दिला त्याबद्दल विदर्भ न्यूज आपले आभारी आहेत. शिवाय आपल्या भाजपा शिवसेना युतीच्या ज्या आपण सांगितलं की आठही जागांवरती आम्ही विजय मिळवू तसा विजय आपल्याला मिळो ही सदिच्छा आम्ही आपल्याला देतो आणि इथेच थांबूया. थँक्यू.